सध्या सर्वत्र पेरणीची लगबग वाढली असून बळीराजा चांगल्या खते व बी बियाण्यांच्या खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी करतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे। परंतु बोगस व बनावट कंपनीचे बी बियाणे चांगल्या कंपनीचे लेबल लावून शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याच्या घटना सुद्धा राज्यभरात घडत आहेत। अशाच बोगस बियाणे विक्रेत्यांनी नुकतेच वर्धा येथून अटक केली आहे। गुजरात येथून वर्ध्याला पोत्यात कपाशीची बियाणे आणून रिपॅकिंग करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। हे बोगस बियाणे रिपॅकिंग करून शेतकऱ्यांना विकली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने छापा टाकून बोगस बियाणे विक्रेत्यांना अटक केल्याने बोगस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। यामध्ये पोलिसांनी 297 पोते बियाणे जप्त केली असून एक ट्रकही ताब्यात घेतला आहे। पोलीस कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी रात्रीपासून घटनास्थळावर दाखल झाले होते। मध्यरात्री पोलिसांनी केली कार्यवाही केली असून अद्यापही कार्यवाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये तब्बल 1,51,82,000 जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती असून ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन व सेवाग्राम पोलीस स्टेशन व सावंगी पोलीस स्टेशन सहाय्याने करण्यात आली आहे। MCA न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।